दोन पार्ट मत टाक मना लागल त्याले, ठीक आहे? हे वाला गणित समजलं, ठीक आहे? आता पुढचं गणित पहा. एका क्रिकेटमध्ये खेळाडू, एका क्रिकेट खेळाडूची 10 सामन्यातील रनांची सरासरी 100 आहे. जर काय आलं, हां, जर तो 11वा सामना खेळला तर त्यांच्या रनांची सरासरी, तर रन पाहिजे होता, हां, रनांची सरासरी 5 वाढते तर त्याने शेवटच्या सामन्यात किती धावा केल्या? सांगा बरं कसं कॅल्क्युलेट कराल. एका क्रिकेटच्या खेळाडू 10 सामन्यांच्या रनांची सरासरी 100 आहे. आता सारखंच करावं लागेल का? 10 सामन्याची सरासरी 100 आहे, टोटल काढू शकतो आपण त्याच्यात, काढणं मग. 11वा सामना खेळला तर त्याच्या रनांची सरासरी 1 वाढते, सॉरी 5 वाढते, तर त्याच्या शेवटच्या सामन्यात किती धावा केल्या? जुना ॲव्हरेज दिला आहे 100, हां, 115, 55, त्यावाल्या फॉर्म्युलान केलं का? जुना ॲव्हरेजवाल्या कसं केलं, कसं केलं, 10 × 100 करून टोटल काढली असेल पहिले, हां, 10 × 100 करून टोटल काढली, किती आलं उत्तर? 10 × 100 किती आले? 1000. नंतर जर तो 11वा सामना खेळला तर त्याची सरासरी 5, म्हणजे 11 सामने केले का मग याच्यात? 11 × सरासरी 5 वाढते म्हणते, 105, किती आलं उत्तर? 1155. नंतर आता वजा बाकी गेली का? वजा बाकी कशी गेली? 1155 वजा 1000, त्या फॉर्म्युल्यात नाही आहेत का? जुना ॲव्हरेजवाल्या फॉर्म्युल्यानं, त्या फॉर्म्युल्यानं बी आले पाहिजे मग तसं उत्तर. तर 10 सामन्यातली रनांची सरासरी 100 आहे म्हणते, तो 11 सामने खेळला, म्हणजे यन किती झालं? 11 झाला यन, इंटू ॲव्हरेज कितीनं वाढला? 5 हे झालं इथं. जुना ॲव्हरेज किती आहे? 100, तेवढंच येते, 100 × 55 एवढं काय करायला लागत होतं, 2 वेळा गुणाकार, ते सोपी पद्धत होती ना आपल्याजवळ. 100 जुना ॲव्हरेज दिला आहे, 11 सामने त्यानं खेळले म्हणजे 11 यन झाले, ॲव्हरेज कितीनं वाढला? 5 वाढला, सरळ येता ना उत्तर. हे एवढा मोठा ना करायची काही गरज नाही, 2 वेळा गुणाकार. जुना ॲव्हरेज किती आहे आपला? जुना ॲव्हरेज आहे 100 अधिक यन किती आहे? 11. ॲव्हरेज कितीनं वाढला म्हणते? 5 11×55 आणि हे 100, 155 आलं उत्तर. पुढं, एका वर्गातील 35 विद्यार्थ्यांच्या वजनाची सरासरी 35 आहे. जर त्यांच्यामध्ये शिक्षकाचे वजन मिळवले तर त्यांच्या वजनाची सरासरी 36 होते, तर त्या शिक्षकाचे वजन किती? सरासरी कितीनं वाढली? सरासरी कितीनं वाढली? हां, 1 वाढली. आणि यन किती येईल याच्यात? 36, बरोबर आहे. करा, उत्तर किती येते सांगा. हां, 71 येत आहे. किती येत आहे उत्तर? 71 येत आहे. 35 विद्यार्थी आहे, जुना ॲव्हरेज किती आहे? 35 अधिक 36 × 1, 1 वाढली ना, 35 × 36 71 आले पाहिजे उत्तर, बरोबर आहे. एक आई
एक आई आणि तिच्या सहा मुलांचे सरासरी वय 12 वर्ष आहे. जर त्यातून आईचे वय वगळले तर वयाची सरासरी 5 ने कमी होते, तर आईचे वय किती? यन किती येईल? यन 6 का 7. एक आई आणि तिच्या 6 मुलांचे म्हणजे ते 7 झाले, पण त्यातून आईचे वय वगळले 7 झाले वापस. सरासरी 5 ने कमी झाली म्हणजे 7. नवीन ॲव्हरेज किती येईल? नवीन जुना ॲव्हरेज किती आहे? 12 आहे ना. तर मग ॲव्हरेजमधला फरक किती आहे? 7 चा राहील ना. 12 आणि 5, 12 आणि 7 गेले 5. किती येत आहे? 42. सगळ्यांचं आलं 42. जुना ॲव्हरेज आहे 12 अधिक यन किती आहे? 6 का 7. सरासरी कितीनं वाढत आहे? 5. 12 अधिक 30 42 यायला पाहिजे उत्तर. समजलं का? हा दुसऱ्या जण बी होत होता ते आपण पहिले नाही पाहिलं का? पहिले ते कॅल्क्युलेट करा. एका आई आणि तिच्या मुला तिच्या 6 मुलांचे वय म्हणजे 7 गुणिले 12 केले 84 आले असते, आणि पुन्हा दुसऱ्या कंडिशनमधून ते 5 वजा केले असते 12 मायनस 5, तरी तेवढंच उत्तर आलं असतं त्याच्यात. एका कंपनीमध्ये काम करणाऱ्या 20 कामगारांच्या महिन्याचा सरासरी पगार 1500 रुपये आहे. जर त्या कंपनीच्या मॅनेजरचा पगार मिळवला तर त्या सर्वांचा पगार मिळून सरासरी पगार 100 रुपयांनी वाढतो, तर कंपनीतील मॅनेजरचा पगार किती? किती येत आहे? 3600. जुना ॲव्हरेज किती आहे? 1500 प्लस यन किती आहे? नवीन ॲव्हरेज कितीनं वाढणार आहे? 1500 अधिक किती आलं आहे? 2100 का? करा बेरीज. 2 0 5 आणि 1 6 आणि 3 3600 आले पाहिजे उत्तर. हे शॉर्ट ट्रिक्स आहे. दुसरं एक पद्धत आहे ती मोठी आहे. ते पाहते कसं येते. तुम्हाला पहिले याचा कॅल्क्युलेट करायला लागेल. 20 कर्मचाऱ्याचा पगार किती आहे? 1500 रुपये. तर किती येईल त्याचं उत्तर? हे एक साईड लिहू आपण, थांबा. 30,000 येईल ना. इथं किती काढलं होतं आपण उत्तर? यन किती घेतलं? आपला जुना ॲव्हरेज किती पकडला होता? 1500 प्लस यन किती? 21 गुणिले 100 याचा उत्तर आला होता 3600. बरोबर आहे. आता एका दुसऱ्या पद्धतीनं काढून पाहू. पहा, पहिली कंडिशन काय म्हणते? 20 कर्मचाऱ्याचा पगार आहे 1500 रुपये. बरोबर आहे. तर किती झाले हे? 30,000 झाले. हे काय झाली आपली? टोटल झाली. टोटल पगार किती झाली? 30,000 रुपये. जर त्या कंपनीच्या मॅनेजरचा पगार मिळवला म्हणजे याच्यात मिळवला, नवीन कंडिशन कशी होईल? 30,000 अधिक x, हा x कोण आहे? कंपनीचा मॅनेजर. इक्वल्स टू मिळून सरासरी पगार किती कितीनं वाढला म्हणते? 100. जुना यन किती येईल मग इथं? यन 21 येईल ना. आता 30,000 घेतले आहे तर इथं आलं 21 गुणिले. अरे हे टोटल झाली. हा यन झाला. ॲव्हरेज कितीनं वाढला? 100 ने वाढला ना. तर 1500 येईन का 1600 येईन?
इथं 1500 घेतला होता, आता 100 वाढला म्हणते, तर 1600 येईन ना, 1600 याचं उत्तर किती येईन, याचं उत्तर येईन 33600 बरोबर आहे। आता हे 33 हा एक्स इथंच राहू द्या, हे 30,000 तिकडे घेऊन जा, 33600 वजा 30,000 किती आलं उत्तर, 3600। हे एका स्टेपमध्ये आलं, हे एवढं मोठं आलं, हे सोपी आहे का नाही, तेवढं किचकट करत बसण्यापेक्षा हे वाला सोपं आहे। ते किती स्टेपमध्ये आलं, 1 2 3 4 5 6 हे दोन फॉर्म्युला तुम्हाला पाठ झाल्यावर डायरेक्ट कसं आहे, फॉर्म्युला लिहायची गरज आहे का नाही। आता एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 10 वर्षे आहे, जर शिक्षकाचे वय विद्यार्थ्यांच्या वयात मिळत सरासरी 11 येते तर शिक्षकाचे वय किती। एकावन्न जुना ॲव्हरेज किती आहे, जुना ॲव्हरेज आहे 10 प्लस एन किती होईल 41, सरासरी 1 वाढत आहे, 10 अधिक 41 51 आले पाहिजे उत्तर, आलं आलं का सगळ्यांचं, आलं लिहिलं सगळ्यांना। आता हा दुसरा प्रकार, याच्यात काय होते घट आणि वाढ कशात होते, विद्यार्थ्याच्या गुणात, म्हणजे त्यात गणित कसं असते, एखाद्या विद्यार्थ्याला 92 ऐवजी चुकून 56 गुण देण्यात आले, त्यात दिलं असते का 5 विषयाची सरासरी 83 आहे, त्याच्यातल्या एका विषयात 92 ऐवजी चुकून 56 गुण देण्यात आले आहे, तर ते सॉल्व केल्यानंतर आपल्याला त्याची सरासरी काय लागते आणि नवीन सरासरी किती, आणि हा जो प्रकार आहे घट प्लस घट मायनस घट स्लॅश वाढ आलेला वजा गेलेला अपोनियल, आता हा आलेला वजा गेलेला माहिती आहे कोणत्या प्रकारचा आहे, हा बोटवाला गणित आहे, एका नावीत किंवा कोणत्या सामन्यात बोट क्रिकेटवाले जे गणित येते ना ते याच्यात येते, ठीक आहे, हा एक टाईप कामाचा आहे आणि हा मार्क्सवाला टाईप कामाचा आहे, याच्यात दोन फॉर्म्युले येते मार्क्सच्या याच्यात, जर फक्त एकच विषय दिला असेल, जर मार्क्समध्ये फक्त एकच विषय दिला असेल, जो पहिला गणित दिला राहील म्हणजे पहिली संख्या जी राहील त्याला प्लस घ्यायचं, प्लस एक्स हे संख्या वजा मायनस मायनस मग दुसरी संख्या एक्स वन एक्स टू अपॉन यन, प्लस मायनस केव्हा घ्यायचं, फक्त दोनच संख्या असल्यावर, समजत आहे का, आपण गणितात पाहू, आणि जर 4 संख्या असेल म्हणजे 70 ऐवजी 56 एका विषयात देण्यात आले आणि 80 ऐवजी 40 एका विषयात देण्यात आले, तेव्हा काहीच नाही, सरळ सरळ एक्स वन प्लस एक्स टू करायचं मायनस एक्स थ्री प्लस एक्स फोर, 4 संख्या राहील ना भागिले यन, समजलं, जर फक्त दोनच संख्या असल्या तर पहिल्या यात प्लस घ्यायचं, गणितात तुम्हाला क्लिअर होईल, हा एकच फॉर्म्युला आहे, हा यन खाली येते पण याच्यात गणित 2-3 प्रकारचे येते। आता पहा, एका विद्यार्थ्याला 5 विषयात सरासरी 68 गुण मिळाले आहे, 5 विषयाची सरासरी किती आहे, 68 आहे, परंतु फेर तपासणीनंतर असे आढळले की त्याला एका विषयात 94 गुण देण्याऐवजी चुकून 60 गुण देण्यात आले, म्हणते किती आहे, 94 ऐवजी 60 गुण देण्यात आले होते, तर त्याच्या गुणांची नवीन सरासरी किती, आपण आता फॉर्म्युला पाहिला, जर दोनच संख्या आहे एका विषयात म्हणताय ना 94 आहे आणि 60 आहे, जे पहिली संख्या राहील तिला प्लस घ्यायचं, 94 वजा 60 यन किती आहे, हां 5 आहे, किती येईल याचं उत्तर, उत्तर किती येईल, हां 6.8। आता एक लक्षात ठेवा, जेव्हा हा उत्तर सॉल्व केल्यावर मायनसमध्ये येईल ते घट झाली, तर ते माहीत आहे का याच्यात काय विचारलं, त्यांना नवीन सरासरी म्हणते, जुनी सरासरी आपल्याला किती दिली आहे, 68, आता आलेली सरासरी आपल्याला त्या सरासरीत ॲड करावं लागेल तेव्हा नवीन सरासरी येईल, पण हा जर उत्तर मायनसमध्ये आला
तर ॲड नाही करायचं, वजाबाकी करायची, तेव्हा नवीन सरासरी येईल. समजलं? कधी समजलं का? किती द्यायचं उत्तर? 6.8. जुनी सरासरी किती आहे? 68. नाही, जुनी सरासरी 68 आहे ना, नवीन सरासरी येते तर ॲड करा, किती येते? 74.8. हे कोणाला नाही समजलं? हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. पण केव्हा? जेव्हा एकच संख्या, एकाच याचं असेल, एकच गणित असेल, म्हणजे एकच विषय दिला आहे याच्यात, तेव्हा पहिला विषय राहील तो प्लस घ्यायचा, दुसरा विषय मायनस घ्यायचा, भागिले एन. एन किती दिला आहे? 5. जर हा उत्तर मायनसमध्ये आला तर इथं मायनस येईल, प्लस होणार नाही. आता इथं प्लसमध्ये उत्तर आला आहे तुमचा, म्हणून हा प्लस होऊन राहिला, तर याचं उत्तर किती येईल? 74.8. हे त्याची नवीन सरासरी. नवीन सरासरी आता 68 राहणार नाही, जुन्या सरासरीत ॲड करायला लागेल ना, तेव्हा 68 येईल, सॉरी 74 येईल. आता पहा, हा गणित येतो. एका विद्यार्थ्याला एका परीक्षेमध्ये, एका परीक्षेत 6 विषयाची सरासरी किती आहे? 78. आता इथे किती विषय आहे? 2. आपण ना का फॉर्म्युला पाहिजे 2 विषय असल्यावर? सरळ सरळ यांची बेरीज करायची, 92 अधिक असं नाही, अनुक्रमे 92 व 84 गुण देण्याऐवजी चुकून 81 व 87 गुण दिले आहे. म्हणजे 92 च्या ऐवजी किती गुण आहे? 81. 92 च्या ऐवजी किती गुण आहे? 81. आणि 84 चुकून किती गुण आहे? 77. आणि एन किती आहे? 6 विषय आहे ना. आता सॉल्व करा, किती येते उत्तर? पण हे 2 विषय असेल तेव्हा, एक विषय असेल तर पहिला प्लस, दुसरा मायनस, एक बडे मिया, दुसरा छोटे मिया, असं लक्षात ठेवायचं. नाही लक्षात राहिलं तर यात फक्त छोटे मिया येईल. सरासरी किती म्हणते त्याची? तर ते आलेली सरासरी जी राहील ते तुम्हाला 78 ॲड करायला लागेल. किती येत आहे बेरीज? किती येत आहे? याचा आन्सर किती आलं? 2 आलं ना. सॉरी, क्लियर? 2 येत आहे का? मग तर ऑप्शनमध्ये 80 पाहिजे होतं. याचं उत्तर किती आलं? 173 मायनस 161. हे किती आलं सबस्ट्रॅक्शन? 12/6 साईन 2×12. जुनी सरासरी किती आहे? 78 आणि 2. 80 पाहिजे होतं ऑप्शनमध्ये. कुठं टायपिंग मिस्टेक झाली असेल? मग याले 80 करून टाकू ना. थांबा, आलं थांब. 88 ऑप्शनलेस नाही ना. समजलं का हा वाला प्रकार? हे 2 वाले कामाचे आहे बरं, याच्यावर प्रश्न येते, याच्या आधीच्या याच्यावर बी येते. आता पहा, एका बोटेमध्ये असलेल्या 10 व्यक्तींच्या सरासरी वजन 76 किलो आहे. आता याचा फॉर्म्युला कोणता होता आपण पाहिलेला? घट किंवा वाढ इक्वल्स टू आलेला मायनस गेलेला अपॉन यन. हां, 10 व्यक्ती आहे म्हणजे यन 10 आहे, बरोबर आहे का? नाही, 10 आहे ना. एका बोटेमध्ये असलेल्या 10 व्यक्तींचे सरासरी वजन 76 kg आहे. एका बोटेमधून 80 किलोग्रॅम वजनाचा एक व्यक्ती उतरला, उतरला म्हणजे तो गेला, 80 किलोग्रॅमचा उतरला वजा, त्याच्या जागी दुसरा व्यक्ती चढतो, तेव्हा त्या बोटेमधील व्यक्तीच्या वजनांची सरासरी कितीनं वाढली? 1.2 वाढली म्हणते, 1.2 वाढ झाली. तर त्या नवीन व्यक्तीचे वजन किती? तर यन किती आले पाहिजे? 10 आले पाहिजे का 9 आले पाहिजे? 10 येईल ना यन. 10 यन येईल ना, इथं 10 येईल. एक्स काळाचा आहे, आलेल्या व्यक्तीचे वजन किती म्हणते ना, नवीन व्यक्तीचे वजन, म्हणजे तो आला, करा तिरपा गुणाकार, किती उत्तर येते याचं?
उत्तर किती येते? हां पूर्ण उत्तर सांग ना, 12 त्याचाच गुणाकार थोडी आहे, ते आहे ना तिकडे x - 80 92 येते ना, कसं केलं हे झाले 12 आणि हे प्लस मध्ये आणले असल, बरोबर आहे का? लिहू का डायरेक्ट 12 अधिक 80 92, समजलं? हा एक फॉर्म्युला कामाचा आहे, हा छोटासाच फॉर्म्युला आहे, फक्त इथं एवरेज लिहायचं कितीनं घट झाली किंवा वाढ, आलेला वजा गेलेला अपॉन यन। आता सॉल्व करा, एका वर्गामध्ये 50 विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्यामधील 50 किलोग्रॅम वजनाचा एक विद्यार्थी बाहेर जातो आणि त्यांच्या जागी नवीन विद्यार्थी येतो, त्यामुळे वर्गातील विद्यार्थ्यांच्या वजनाची सरासरी 1.5 किलोग्रॅमने वाढते, तर त्या नवीन आलेल्या विद्यार्थ्याचे वजन किती? किती येत आहे? 73 75 का म्हणताय? यन किती आहे? यन आहे 50, बरोबर आहे, हा यन आहे। किती किलोग्रॅमनं वाढते म्हणते? 1.5, अर्धा आहे ना, 1.2 घेतलं का 500 घेतलं? 1 किलोग्रॅम म्हणजे किती? 1 किलोग्रॅम म्हणजे किती? 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम, अर्धा किलोग्रॅम आहे म्हणजे तुम्ही 500 बी घेऊ शकता इथं, मला कन्वर्ट करायचा असेल तर, नाही तर याच्या अशाने उत्तर येऊन राहिलं का? 500 केलं का? 500 करा मग, हा मग 0.5 बी करू शकता तुम्ही, ठीक आहे। का म्हणताय? आलेल्या विद्यार्थ्याचे वजन काढायचे आहे, म्हणजे इथं यक्स काढायचा आलेला विद्यार्थी, गेलेल्या विद्यार्थ्याचं वजन किती आहे? 50। सॉल्व करा आता, 50 × 0.5/50 किती येत आहे? 50 × 0.5/ का गुणाकारात येईल? पंचवीस येते, तो मायनसमधला प्लसमध्ये येईल, हा 25 यायला पाहिजे, 25 अधिक 50 75 आले पाहिजे, याचा गुणाकार केला तर किती येत आहे? 25। हे मायनसमधले इकडे आणले प्लस, किती झाले? 50, 75 आले पाहिजे उत्तर, आलं? 75 आलं का? एका वर्गातील एक गुणवाला हे सॉल्व करा,
यन 100 दिला आहे ना, एका वर्गातील 100 विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी 40 आहे, प्लस 53 वजा 83, मला वाटतं उत्तर मायनसमध्ये आले पाहिजे, सरासरी मायनसमध्ये येईल तर त्या 40 वजा केल्यावर उत्तर येईल। किती येत आहे माग, एकोणचाळीस पॉईंट 7। जुनी सरासरी किती आहे, नाही तिचं काही काम नाही आपल्याला, प्लस 53 वजा 83 मायनस 100 बरोबर आहे, किती आलं त्याचं उत्तर, मायनस काहीतरी येईन, मायनस 30 आलं का, मग 40 वजा केले का, भागिल 100 आहे ना, तेच तर म्हणलं, आता किती आलं उत्तर, मायनस 0.3 का, शून्य पॉईंट 3 आलं असेल ना, 0.3 जुनी किती आहे 40 वजा 0.3 ऑलरेडी मायनस आला आहे, तर किती आले पाहिजे उत्तर, 39.7 समजलं। किती येत आहे, पहिलं किती येत आहे माग, किती आलं 73 पॉईंट, पहिलं का, पहिलं आलं किती आहे 86 ऐवजी 36 देण्यात आले म्हणते ना, 86 ऐवजी 36 किती विद्यार्थ्यांची आहे 35, किती येत आहे उत्तर याचं, याचं उत्तर किती आलं 1.4, 1 पॉईंट किती आलं, जोरात बोला, बेचार, बेचार का 43, बेचार जुनी किती आहे 70, 70 अधिक 1.42 72 आहे का, 72 मग किती होईल 73.42 हे उत्तर यायला पाहिजे, तर 2 पाहिजे होतं का, हां
दोन पाहिजे होतं का? बर, सेम पॅटर्न आहे, फक्त गुण नाही आहे याच्यात, त्याच्यात वय दिले आहे, प्रकार तोच आहे, फॉर्म्युला बी तोच लावायचा आहे. फक्त मार्क नाही आहे, गुण नाही आहे, फक्त वय दिलं आहे. पंधरे किती येत आहे? किती येत आहे? किती आलं उत्तर? हां, 42 आलं. काय म्हणताय? 32 ऐवजी किती घेतले? 32 ऐवजी 22 अधिक का वजा? हां, त्यानंतर 36 ऐवजी 26 किती आहे? एन आहे 5. याचं उत्तर किती आलं? पूर्ण याचं उत्तर सांगा, किती आलं? 1. हां, 4. याचं उत्तर आलं 4. जुनी सरासरी किती आहे? 38. त्यात 4 ॲड करा, 38 आणि 4 42. बरोबर आहे का? लिहून घ्या. झालं का? 42 झालं. कम भागाकार चुकला का? हां, भागाकार चुकला का? नाही ना. क्रिकेटच्या एका सामन्यात एका संघाचे सर्व खेळाडू 363 धावा काढल्यानंतर बाद झाले. तसंच आहे, फक्त क्रिकेट ॲड केलं आहे त्यानं. कौन? अरे राजू, हां कुठं चुकलं? हां, किती येते? 1. मग तुम्ही सांगितलं नाही ना तेव्हा? हां, 38 + 1.6 का? आता किती येते उत्तर? इथे तर आहेच नाही 39.6. +32 +36 + 26 ते बरोबर आहे. 5 व्यक्तीच्या कुटुंबातील वय. बरं, आता करा बरं इथं. किती येते? हां,
आता किती येते? आता 4 येते का? हां, आणि पहिले किती आहे? 38 प्लस 4, तुम्ही यन किती घेतलं होतं? 6. आता 6 येते का? हां, 6, 38 प्लस 6, 44. ऑप्शनच नाही आहे. दोन आणि दोन 4, तीन आणि दोन 5, वजा 6 आणि 6 12 चे 2, 8 आला 1, 3 आणि 3 6, 54 वजा 62, 54 6 8, मायनस 8 का प्लस 8? मायनस 8 भागिले 2, मग मायनस 4 मायनस का? नास्त्यात खाल्लं का तुम्ही लोकांना? मायनस नास्त्यात खाल्लं का? तरी मी नाही येत. कुठं चुकून राहिलं? कुठेतरी चुकत आहे गणित. एक तर व्हॅल्यूज चुकत असेल, नाही तर टायपिंगमध्ये काहीतरी चुकलं आहे. जर 5 घेतलं तर मायनस, तरी मी उत्तर नाही येत. मग एक तर ऑप्शन चुकला असेल. कसं काय येत आहे? 1.6 येत आहे का? इथं 5 घेतलं तर किती येते? इथं जर 5 घेतलं, हां, 1.6 प्लस 1.6 येते का? मायनस 1.6 का? 38 मायनस 1.6 बरं. एक गोष्ट सांगा, इथं किती येत आहे? 2 जर केली इथं, तर 2 मध्ये उत्तर किती येत आहे? मायनस 4. 38 गुणिले 5 केलं किती येत आहे? 8 × 45 = 0, 4 × 5 = 15, आणि 4 असं येत आहे का? हे हा गुणाकार बरोबर आहे का? 38 × 5 = 190, ठीक आहे. आणि 190 जर 4 भागलं तर 4 × 16, 3 × 4 = 18, 6 × 4 = 28, 2.0. कसं? कुठेतरी गणित चुकत आहे. एका कुटुंबातील 5 व्यक्तीचे सरासरी वय, 5 व्यक्तीच्या सरासरी वयाची टोटल तेवढी येते 190. असे कळाले की त्या कुटुंबातील 2 व्यक्तींची वय अनुक्रमे 32 आणि 36 ऐवजी 22 आणि 26 वर्षे घेतली आहेत, तर त्या कुटुंबातील व्यक्तींच्या वयाची अचूक सरासरी किती? दोन ते मायनस 4 आलं तिथं. बरं, एक मिनिट. 47.5 वजा मायनस 4 किती येईल? 43.5 येते का? ऑप्शनमध्ये 43 आहे पण. 47 कुठून आणले? इथे किती आली? 5 व्यक्तीच्या वयाची सरासरी किती आहे? 190 आली. अरे टोटल काढली ना त्याची, 5 व्यक्तीच्या सरासरी किती आहे? 190 काढली. आता 190 भाग टाकला आपण 4 न, हे इथं 4 लोक उरले आहे.
त्यान भाग टाकलं पण ते तसं नाही येऊन राहिलं उत्तर. त्याच्यापेक्षा पण 5 उत्तर यायला पाहिजे होतं. बरं हे गणित पहा घरी सोडून, नाही आलं तर मी एकदा डबल पाहतो याच्यात पुस्तकात कुठं टायपिंग मिस्टेक झाली आहे त्या. हे वाले सॉल्व करा, ते गणित पाहतो मी कायच्यात हे आहे तो. पुस्तक होतं नाही तर मॅथचं. काय पसारा पसारा केला. हे आलं का बरोबर? याच्यात आहे 31.18. त्या मागच्या गणतात काहीतरी टायपिंग मिस्टेक असेल. त्याच्यात टाईपच नाही दिला आहे तो. त्याच्यात टाईपच नाही. किती आलं? किती आलं? 3 सांगा. शेवटचा गणित आहे, किती येत आहे उत्तर? कसं काढलं? तुक्का मारला का? इकडे किती आलं? कसं काढलं सांग ना, कसं आलं? 31.18. ३६३/११ केले. हां थांब, 363/११ केले. 33 काय आहे पण हे सरासरी आली. ठीक आहे. हां पुढं झाले ना, भाग टाकला ना 33 एवढं झाला. हां ते जाते फॉर्म्युला एवरेज 33 एवढं आहे ना. हां आता पुढं सांग, इथून सांग. हां 68 ऐवजी 20 कसं? ३६३/ किती गेले? 363/
तीस गेले तो किती येत आहे? हाँ यार किती आहे? 320। हाँ आता 343 भागिला हे 11 का 11 1.18। हाँ हे 363 भाग दिल 20 म्हणजे यातला फरक काढला का 68 आणि 58 मधला फरक काढला 20 चा मग इथे भी तसंच आले पाहिजे 38/5 केलं असेल किती येते 38/5 हां अच्छा टोटल काढली 38 × 5 190 32 ऐवजी 22 घेतले म्हणजे 10 ने वजा झाली ना ते हां इथं 20 ॲड करा लागल 190 मध्ये 190 + 20 210 किती लोकांची काळाची आहे 5 किती येते 42 समजलं का नाही समजलं त्याने काय केलं पा इथं काय म्हणता एका कुटुंबातील आपण मग अशी टोटल काढली होती तिथं 190 आली होती टोटल 38 लोकांची 38 वय आहे 5 38 सरासरी आहे किती व्यक्तींची 5 किती झाली 190 झाली आता इथं पहा 32 आणि 36 च्या ऐवजी किती घेतले आहे 22 आणि 36 च्या ऐवजी किती घेतले आहे 26 म्हणजे 10-10 फरक आहे 10 आणि 10 20 20 ॲड केले किती आले 210 आले आता किती लोकांची एन किती दिला आहे तिथं 5 व्यक्तीचं विचारलं आहे तर 210/5 केलं 205 आहे नाही तर टोटल काढली होती आपण एन किती पकडला होता 5 तर 210/5 म्हणजे किती आलं आता उत्तर 42 हे याच्यातला फरक काढला आहे उत्तर गणित नाही चुकलं आहे याच्यातला फरक काढला आहे 32 आणि 22 मध्ये 10 फरक आहे 36 आणि 26 मध्ये 10 फरक आहे समजलं का त्यानं 10-10 फरक म्हणजे 20 ॲड केली इथं त्या हिशोबाने ते 20 ॲड केले 210 झाले 210/5 किती आले समजलं का नाही समजलं नाही समजलं समजलं का नाही समजलं अरे आपण मग अशी का फॉर्म्युला पाहिला होता T=N×A आपल्याला एक टोटल काढता येत होती आपल्याजवळ एन किती आहे एन आहे 38 आणि ॲव्हरेज किती आहे 5 तर टोटल किती झाली 190 त्या 5 व्यक्तीची 38 वर्षाची सरासरी टोटल किती आहे 190 आहे एवढं मान्य आहे आता त्याच्यातल्या दोन व्यक्तीची म्हणत आहे दोन व्यक्ती दिले आहे याचा फरक किती आहे 20 फरक आहे त्यात 20 ॲड केले बरोबर आहे किती आलं उत्तर 210 तर त्या कुटुंबातील व्यक्तीची म्हणत आहे कुटुंबातील पूर्ण व्यक्ती आले म्हणजे हे 5 आले ना त्यांना जर फक्त 2 म्हणले असते तर 2 झालं असतं त्याच्यात त्यांना कुटुंबातील 5 व्यक्तीची सरासरी म्हणली आहे सरासरीचा फॉर्म्युला काय होता एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या किती आहे 5 210/5 केलं किती आलं 42 समजलं आता त्या पहिल्या फॉर्म्युल्यात हे जे याच्यातला जो फरक आहे तो ॲड केला आहे ठीक आहे हाही तसंच आहे इथं मायनस काउंट केलं मग काढल्यानंतर बाद झाले परंतु नंतर असे आढळले की दोन खेळाडूंच्या धावांमध्ये 68 आणि 58 असताना 78 आणि 68 म्हणजे इथं 20 झाले जास्त झाले नाही इथं कमी झाले होते इथं पहा इथं काय म्हणताय इथं कमी झाले 32 कमी झाले म्हणून प्लस केलं इथं लिहून घ्या कमी जर झाले सरासरी कमी झाली तर प्लस करायचं आणि जास्त झाली तर मायनस करायचं ठीक आहे समजलं का कमी झाली तर काय झाली जास्त झाली ना 68 78 10 वाढली आणि तिथे पुन्हा 10 वाढली पण आपण इथं काय केलं -20 343 झाला उत्तर त्यांना काय म्हणलं संघातील खेळाडूच्या त्या संघातील खेळाडू क्रिकेटच्या संघात किती खेळाडू 11/11 केलं तर उत्तर किती आलं
31.18 समझला का? थोडसं घर जाऊन एक वेळा पहा पुस्तकात, कारण की माझ्या ह्याच्यात हा क्वेश्चन नव्हता, हा नवीन टाकला आहे मी, माझ्या ह्याच्यात पाहतो एक वेळा. पण आता तिने सांगितलं तशा पद्धतीनं बी उत्तर येते. प्रत्येकाच्या ट्रिक्स अलग अलग राहू शकते, तुमचाही काही अलग ट्रिक्स असतील ज्यांना आधी अभ्यास केला आहे त्याचा. ठीक आहे, इथं हा चॅप्टर संपला एक पूर्ण. ठीक आहे, आता पुढच्या रव संध्याकाळी काय बॅच आहे नाही, पुढच्या रविवारी कोणतं घ्यायचं?